Good morning everyone, myself Bhusari Vishwas, lecturer from Prabhara Medical Trust College of Pharmacy, Shivgaon. My subject is Pharmacology. So my dear student, previous some lecture we discuss about the drugs acting on central nervous system. In this chapter, we discuss introduction, then parasympathetic nervous system. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण जो काही चॅप्टर स्टडी करत आहोत ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पाहिलं, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम पाहिली, त्याचबरोबर ड्रग ॲक्टिंग ऑन CNS, त्याच्या ॲक्टिव्हिटीज, मग ड्रग ॲक्टिंग ऑन मेंटल ॲक्टिव्हिटी आहेत, त्यानंतर ड्रग कुठले कुठले स्टडी केले मागील लेक्चरमध्ये, हायसोसायमस, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याचे युजेस, धतुरा हर्ब, त्याचा बायोलॉजिकल सोर्स, त्याचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, युजेस, त्यानंतर बेलाडोना हर्ब, त्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट, त्याच्यामध्ये अल्कलॉइड आणि होलाटाईल ऑइल किती प्रमाणात आहे, त्यानंतर ॲकोनाईट, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर नेक्स्ट जे ड्रग आहे ते स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग कुठला आहे आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आपल्याला, तो म्हणजे अश्वगंधा. जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे अश्वगंधा म्हणजे काय, त्याचं सिनॉनिम काय आहे अश्वगंधाचं, विधानिया रूट्स. अश्वगंधाचं सिनॉनिम काय आहे, विधानिया रूट्स, त्यालाच अजगन म्हटलं जातं आणि इंडियन जिनसेन पण म्हटलं जातं. सिनॉनिम काय आहे अश्वगंधाचं, विधानिया रूट्स, अजगन आणि इंडियन जिनसेन. त्यानंतर आहे बायोलॉजिकल सोर्स, कशाप्रकारे आपल्याला अश्वगंधा मिळू शकतं. इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स अँड स्टेम बेसिस ऑफ प्लांट विधानिया सोमनीफेरा. कशापासून मिळतं, जे काही विधानिया सोमनीफेरा प्लांट आहे त्या विधानिया सोमनीफेरा प्लांटच्या रूट्सपासून आणि स्टेमच्या बेसिसपासून आपल्याला अश्वगंधा मिळू शकतं. इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स अँड स्टेम बेसिस ऑफ प्लांट विधानिया सोमनीफेरा. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली सोलॅनेस. त्याची फॅमिली काय आहे, सोलॅनेसी त्याची फॅमिली आहे. काय काय पाहिलं आहे, सिनॉनिम विधानिया रूट्स, त्याचबरोबर अजगन आणि इंडियन जिनसेन. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड अँड स्टेम बेसिस ऑफ प्लांट विधानिया सोमनीफेरा. देन इट इज बिलॉंगिंग टू फॅमिली सोलॅनेसी. त्याची फॅमिली काय आहे, सोलॅनेसी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स, त्याचा कलर कसा आहे, ओडर कसा आहे, टेस्ट कसा आहे, साईज किती आहे ये लेंथला आणि डायमीटरला, त्याचबरोबर शेप कसा आहे ते स्टडी करणार आहोत आपण ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्समध्ये. कलर कसा आहे, बब टू ग्रे येलो इन कलर, कसा आहे, ग्रे येलो आहे, कसा, बब टू ग्रे येलो. त्यानंतर स्टेम बेसिस आर ग्रीन, स्टेम बेसिस कसे असतात, जनरली ऑकर इन ग्रीन कलर, कसे त्याचा कलर कसा आहे, ग्रीन आहे. त्यानंतर ओडर स्ट्रॉंग, टेस्ट म्युसिलॅजिनस, बिटर अँड ॲक्रिड. टेस्ट कशी आहे त्याची, म्युसिलॅजिनस, बिटर आहे आणि ॲक्रिड त्याची टेस्ट आहे. देन पावडर ड्रग इज पंजंट अँड ॲसिडिक इन अ टेस्ट. जो पावडर ड्रग आहे, पावडर केलेली जी पावडर आहे कशाची, अश्वगंधा पावडर, तिची टेस्ट कशी आहे, पंजंट अँड ॲसिडिक इन अ टेस्ट. पंजंट आहे त्याचबरोबर ॲसिडिक इन टेस्ट. त्यानंतर साईज 10 to 17.5 centimeters इन लेंथ. लेंथ किती आहे त्याची, 10 to 17.5 centimeters त्याची लांबी असते. त्यानंतर 6 to 12 mm इन अ डायमीटर. डायमीटर किती असते, 6 to 12 mm डायमीटर असते. त्यानंतर शेप स्ट्रेट, अनब्रांच अँड कोनिकल. कसं आहे, स्ट्रेट पाहायला मिळू शकतात, त्यानंतर अनब्रांच आणि कोनिकल शेपमध्येही आपल्याला अश्वगंधा रूट पाहायला मिळतात. त्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, अश्वगंधा कंटेंट्स किस्कोहायग्रीन, ट्रोपिन, शुडोट्रोपिन, ॲनाफेरिन विथ सोमनिन, फॅसामिन, विताफेरिन ए. अश्वगंधामध्ये काय काय कंटेंट असतात तर
कुस्को हायग्रीन नावाचं केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं, त्यानंतर ट्रोपिन अल्कोलाइड्स, त्यानंतर सुडोट्रोपिन्स, आणखी काय प्रेझेंट असतं याच्यामध्ये तर ॲनाफेरिन आणि विथसोम नेन, त्याचबरोबर व्हॅसमिन आणि विताफेरिन ए नावाचं केमिकल कन्स्टिट्युएंट अश्वगंधा रूटमध्ये प्रेझेंट असतं। त्यानंतर त्याचे युजेस प्रामुख्याने आपण काय म्हणून त्याचा यूज करू शकतो, तर इट इज अ यूज ॲज हायपोटेन्सिव्ह अँड डिप्रेशन, देन इट इज ऑल्सो यूज इन अ अँटीस्पास्मोडिक अँड अँटीहेलमेंट्रिक, यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ अस्थमा, देन ॲज अ युटेराईन सिडेटिव्ह म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो, आणि ॲज अ टॉनिक अँड अँटीट्युमर ड्रग म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो। कसा कसा? हायपोटेन्सिव्ह आणि डिप्रेशन एजंट म्हणून, त्यानंतर अँटीस्पास्मोडिक आणि अँटीहेलमेंट्रिक ड्रग म्हणून, त्याचबरोबर यूज इन अ अस्थमा, आणि लास्टचे दोन यूजेस काय आहे, युटेराईन सिडेटिव्ह म्हणून वापर करू शकतो आणि ॲज अ टॉनिक अँड अँटीट्युमर एजंट म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो। त्यानंतर नेक्स्ट वन कुठला ड्रग आहे, ओपीएम। नेक्स्ट वन ड्रग कुठला आहे, ओपीएम। ओपीएम सिनोनिम काय, रॉ ओपीएम, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, अफीम। रॉ ओपीएम आणि अफीम त्याचं सिनोनिम आहे। कशापासून मिळतो, बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ और ड्राईड लॅटेक्स ऑप्टेन बाय इन्सिजन टू अनराईप कॅप्सूल ऑफ प्लांट पॅपावर सोमनीफेरम। कशापासून मिळतो, जे प्लांट आहे पॅपावर सोमनीफेरमचं, त्याच्या ड्राईड लॅटेक्सपासून, जो इन्सिजन किंवा अनराईप कॅप्सूल आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, रॉ ओपीएम किंवा ओपीएम मिळतो। त्यानंतर फॅमिली काय, इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली पॅपॅव्हरेस। त्याची फॅमिली काय, पॅपॅव्हरेसी फॅमिली अंडर तो बिलॉंग्स करतो। त्यानंतर ऑर्गेनोलिप्टिक कॅरेक्टर्स, कलर डार्क ब्राऊन इन कलर, कलर कसा आहे त्याचा, डार्क ब्राऊन आहे। त्यानंतर ओडर, स्ट्रॉंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ओडर आणि टेस्ट बिटर। कलर कसा आहे, इंडियन हेम्प। इंडियन हेम्प जे आहे त्या इंडियन हेम्पचा कलर कसा आहे, डार्क ब्राऊन इन अ कलर। कलर कसा आहे त्याचा, डार्क ब्राऊन आहे। त्यानंतर ओडर, स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक आणि त्याची टेस्ट कशी आहे, बिटर त्याची टेस्ट आहे। त्याच्यानंतर केमिकल कन्स्टिट्युएंट, इट कंटेन्स फेनॅन्थ्रीन अल्कोलाइड्स, मॉर्फिन, कोडीन, नार्कोटीन, थिबेन, थिबेन, त्यानंतर पॅपावेरिन, देन इट इज ऑल्सो कंटेन म्युसिलेज, शुगर, वॅक्स अँड स्टार्च। याच्यामध्ये काय काय केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात ओपीएममध्ये, तर फेनॅन्थ्रीन अल्कोलाइड्स, मॉर्फिन, कोडीन, नार्कोटीन, थिबेन, पॅपावेरिन, त्याचबरोबर म्युसिलेज, शुगर पण प्रेझेंट असतं, वॅक्स पण असतं आणि स्टार्च पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं। त्यानंतर आहेत त्याचे युजेस, काय काय युजेस आहेत, इट इज यूज ॲज अ ॲनाल्जेसिक, हायपो, नार्कोटिक म्हणून आणि हिप्नोटिक म्हणून पण त्याचा वापर केला जातो। इट इज ऑल्सो यूज एक्सपेक्टोरंट, देन रेस्पायरेटरी स्टिम्युलंट, देन इट इज यूज ॲज अ डायफ्रोटिक कंडिशन्स अँड इट इज यूज इन अ डायरिया। कशा कशामध्ये यूज केला जातो, ॲनाल्जेसिक म्हणून आपण वापर करू शकतो, त्यानंतर हिप्नोटिक म्हणून पण वापर करू शकतो, किंवा नार्कोटिक ड्रग्ज म्हणून पण वापर करू शकतो, ॲज एक्सपेक्टोरंट म्हणून पण आपण त्याचा यूज करू शकतो। त्यानंतर आणखी काय यूज आहे त्याचा, रेस्पायरेटरी स्टिम्युलंट म्हणून पण ओपीएमचा आपण वापर करू शकतो। त्यानंतर डायफोरेटिक जी कंडिशन आहे, डायफोरेटिक कंडिशन, त्या डायफोरेटिक कंडिशनमध्ये पण आपण, सॉरी, डायफोरेटिक एजंट म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो आणि डायरियामध्ये पण त्याचा आपण त्याचा वापर करू शकतो। त्यानंतर लास्ट ड्रग कुठला आहे, कॅनाबिस। लास्ट ड्रग कुठला आहे, कॅनाबिस। सिनोनिम इंडियन हेम्प, गांजा आणि मारिहुआना। कॅनाबिसचं नाव काय, इंडियन हेम्प त्याला म्हटलं जातं, त्याचबरोबर गांजा पण म्हटलं जातं आणि मारिहुआना त्याचं आणखी एक सिनोनिम आहे। त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स कशापासून मिळतो, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लावर टॉप्स ऑफ फिमेल प्लांट ऑफ कॅनाबिस सटायवा।
कशापासून मिळतो, जे काही ड्राईड फ्लावरिंग टॉप्स आहेत फिमेल प्लांटचे, ज्याची की स्पेसीज आहे कॅनाबिस सटायवा, त्या कॅनाबिस सटायवाच्या फिमेल प्लांटपासून, फिमेल प्लांटच्या फ्लावरिंग टॉप्सपासून आपल्याला कॅनाबिस मिळतो. त्यानंतर इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली कॅनाबिनॅसी, त्याची फॅमिली काय, कॅनाबिनॅसी फॅमिली त्याची आहे. त्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, इट कंटेन रेझिन 1, 2, 3 ट्रान्स टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, 1, 2, 3 ट्रान्स टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याचबरोबर कॅनाबिनॉल, कॅनाबिडिओल, कॅनाबिडिओलिक ॲसिड आणि कॅनाबिक्रोमिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. काय काय प्रेझेंट असतं, इट कंटेन रेझिन 1, 2, 3 अँड ट्रान्स टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल, देन कॅनाबिनॉल, देन कॅनाबिडिओल, देन कॅनाबिडिओलिक ॲसिड अँड इट कंटेन कॅनाबिक्रोमिन सबस्टन्सेस और केमिकल कंस्टंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर त्याचा यूजेस, इट इज यूज ॲज अ ॲनाल्जेसिक, देन सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अँड इट इज यूज ॲज नार्कोटिक अँड सिडेटिव. काय काय म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो, नार्कोटिक ड्रग्ज म्हणून, त्याचबरोबर सिडेटिव सबस्टन्सेस, त्याचबरोबर ड्रग म्हणून वापर करू शकतो, ॲनाल्जेसिक कंडिशनमध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसमध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो. कशाचा, गांजाचा, इंडियन हेम्पचा, किंवा लास्ट वन आणखी त्याचं आणखी एक सिनोनिम आहे, काय आहे, मरिहुआना. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं आहे, अश्वगंधा त्याचं सिनोनिम पाहिलं, काय आहे, विधानिया रूट्स आहे, अश्वगंधा आहे, इंडियन जिन्सेन आहे. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्समध्ये, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स अँड स्टेम बेसिस ऑफ प्लांट विधानिया सोमनीफेरा, हा त्याचा बायोलॉजिकल सोर्स आहे. त्यानंतर इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली सोलेनसी, त्याची फॅमिली आहे. देन नेक्स्ट वन काय पाहिलं, अश्वगंधामध्ये त्याचे कलर, ओडर, टेस्ट, साईज अँड शेप, त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट, कुस्को हायग्रीन, ट्रोपिन, शुडोट्रोपिन, ॲनाफेरिन, विदोसोमिन, पॅसमिन आणि विदाफेरिन ए. त्यानंतर यूजेस काय आहे, हायपोटेन्सिव, अँटीप्रेसन, अँटीस्पाजमोडिक, अँटीहेल्मेंटिक, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ अस्थमा, देन ॲज अ युटेराइन सिडेटिव अँड ॲज अ टॉनिक ऑफ अँटीट्युमर. त्यानंतर ओपीएम, ओपीएमचं सिनोनिम पाहिलं, रॉ ओपीएम, त्याचं बायोलॉजिकल सोर्स कशापासून मिळतं, पॅपरम सोमनीफेरमच्या प्लांटपासून, जे काही अनराईप कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलपासून आपण मिळतं. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली पॅपॅव्हेरॅसी. त्यानंतर त्याचा कलर पाहिला, डार्क ब्राऊन इन कलर, स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक्स, ओडर अँड टेस्ट बिटर. त्याचे केमिकल कन्स्टंट, इट कंटेन फेनॅन्थ्रिन अल्कोलॉइड्स, मॉर्फिन, कोडीन, नार्कोटीन, थियाबेन, पॅपॅव्हेरिन आणि लास्ट काय काय आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट, म्युसिलेज, शुगर, वॅक्स आणि स्टार्च. त्याचबरोबर त्याचे यूजेस, ॲनाल्जेसिक, हिप्नोटिक ऑर नार्कोटिक, एक्सपेक्टोरंट, रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून पण वापर करू शकतो. त्यानंतर डायफोरेटिक कंडिशनमध्ये आणि डायरियाच्यामध्ये पण वापर करू शकतो. त्यानंतर लास्ट वन काय पाहिलं आणखी आपण, इंडियन हेम्प म्हणजेच काय, कॅनाबिस, गांजा आणि मरिहुआना त्याचं सिनोनिम. बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लावरिंग टॉप्स ऑफ फिमेल प्लांट अँड प्लांट ऑफ कॅनाबिस सटायवा. आणि फॅमिली काय, इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली कॅनाबिनॅसी. देन नेक्स्ट वन त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट, इट कंटेन रेझिन 1, 2, 3 ट्रान्स टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल त्याच्या नावामध्ये प्रेझेंट असतं. त्याचबरोबर कॅनाबिनॉल नावाचं केमिकल कॉन्स्टंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणखी काय असतं, कॅनाबिडिओल, कॅनाबिडिओलिक ॲसिड आणि बिक्रोमिन नावाचं केमिकल कॉन्स्टंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि आणखी काय पाहिलं आहे त्याच्यामध्ये, त्याचे यूजेस कशाचे, कॅनाबिसचे, इट इज यूज ॲज अ नार्कोटिक, देन सिडिएटिव, ॲनाल्जेसिक एजंट आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ड्रग कुठला आहे, नक्स होमिका. नेक्स्ट ड्रग कुठला आहे, नक्स होमिका. सिनोनिम काय आहे नक्स होमिकाचं, क्राउफिग म्हटलं जातं. त्यानंतर सेमेन स्ट्रिचनी आणि नक्स होमिका सीड त्याचं सिनोनिम आहे. क्राउफिग, सेमेन स्ट्रिचनी आणि नक्स होमिका सीड्स त्याचे सिनोनिम्स आहेत. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स काय आहे,
इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राइड सीड्स प्लांट स्ट्रिचनस नक्स ओमेगा. कशापासून मिळतं? जे स्ट्रिचनस नक्स ओमेगा नावाचं प्लांट आहे त्या स्ट्रिचनस नक्स ओमेगा नावाच्या प्लांटच्या ड्राइड सीड्सपासून आपल्याला काय मिळतं? नक्स ओमेगा सीड्स मिळतात. त्यानंतर त्याची फॅमिली, इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली लॉगॅनियासी. त्याची फॅमिली काय? लॉगॅनियासी नावाची फॅमिली त्याची आहे. त्यानंतर त्याचा कलर कसा आहे, त्याचे ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय काय आहेत. कलर ग्रीनिश ब्राऊन त्याचा कलर आहे. ओडर नाही आहे त्याला, ओडर नन. आणि टेस्ट काय? इंटेन्सली बिटर. नन ओडर आहे आणि इंटेन्सली बिटर त्याची टेस्ट आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये नक्स ओमेगा सीड्समध्ये काय काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात? इट कंटेन इंडोलॉलकोलाइड्स, स्ट्रिचनिन, स्ट्रिचनिसिन, ब्रुसिन, होमिसिन आणि अल्फा कोलब्युरिन. त्याच्यामध्ये काय काय? इंडोलॉलकोलाइड्स असतात, स्ट्रिचनिन, स्ट्रिचनिसिन, त्यानंतर ब्रुसिन, होमिसिन आणि अल्फा कोलब्युरिन नावाचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर लास्ट वन आहे त्याचे यूजेस. इट कंटेन बिटर, सॉरी इट इज अ यूज ॲज अ बिटर अँड स्टोमॅटिक एजंट, देन ॲज अ टॉनिक म्हणून पण वापरू शकतो. त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती स्टिम्युलंट म्हणून आपण नक्स ओमेगा सीडचा वापर करू शकतो. त्याचबरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये पण ॲज अ स्टिम्युलंट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आणि इन कार्डियक फेल्युअरमध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर रेस्पायरेटरी स्टिम्युलंट म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. थँक्यू एवरीवन. थँक्यू. इन दिस वे अवर ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम चॅप्टर इज ओवर हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अवर नेक्स्ट चॅप्टर. थँक्यू.